सातारा जिल्ह्यातील आर्वी गावचे सुपुत्र राजाराम सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. गेली 23 वर्षे समाजकारण आणि राजकारणात केलेल्या उत्तुंग कामाची दखल शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेत मोठी जबाबदारी राजाराम सावंत यांच्यावर सोपवली आहे. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि पारदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 23 वर्षांपासून स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचे शिलेदार सातारा जिल्ह्यातील आर्वी गावचे सुपुत्र राजाराम सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. गेली 23 वर्षे समाजकारण आणि राजकारणात केलेल्या उत्तुंग कामाची दखल शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेत मोठी जबाबदारी राजाराम सावंत यांच्यावर सोपवली आहे. पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत शहराध्यक्ष अजित कवाणे, आमदार अण्णासाहेब बनसोडे, ज्येष्ठ नेत्या सौ मंगलाताई कदम, नगरसेवक नारायण बहिरवाडे, नगरसेवक जितूदादा पवार, युवा नेते सुनीलजी जाधव आणि संदीप शेठ चव्हाण यांच्यासोबत अतिशय उत्तम कामगिरी पार पाडत आहेत. सातारा जिल्ह्याच्या सुपुत्रानं पिंपरी चिंचवड येथे करीत असलेल्या सामाजिक राजकीय कार्याचा नक्कीच गौरव झाला आहे. राजाराम सावंत यांचे सातारा जिल्ह्यात पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.